या स्पीड न्यूजचे प्रायोजक हॉटेल रेपाळ बंधू फॅमिली रेस्टॉरंट पलूस। पलूस तालुक्यात गेल्या 15 दिवसात कोरोना रुग्ण संख्येत घट होत आहे। आज सोमवारी पलूस शहरात 4, कुंडल येथे 2, किर्लोस्करवाडी, नागठाणे, घोघाव, बांबवडी, बुरली व भिलवडी येथे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण 8 गावात 12 रुग्ण आढळले आहेत। तर आज 23 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ रागिनी पवार यांनी दिली आहे। सध्या तालुक्यात 86 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आज अखेरपर्यंत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,304 झाली आहे। तसेच 9,937 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 281 जणांनी कोरोनामुळे आपले जीव गमावले आहेत। पलूस कडेगाव मतदारसंघ राज्यात आदर्श बनवणार राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम। राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून पलूस कडेगाव मतदारसंघात 563 कोटींचा विकास निधी आणला आहे। मतदारसंघाच्या सर्वांगीण व चौफेर विकासासाठी कदम कुटुंबीय सदैव कटिबद्ध आहे। विविध विकास कामे राबवण्यासाठी लागेल तेवढा निधी आणून पलूस कडेगाव मतदारसंघ राज्यात आदर्श बनू असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी पलूस येथे कृष्णा वेरळा सुदगिरणी कार्यस्थळावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधताना व्यक्त केला। राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम म्हणाले, डॉ पतंगराव कदम यांनी मतदारसंघात विविध विकास कामांचा डोंगर उभा केला आहे। अजूनही येथील उर्वरित असलेली सर्व विकास कामे मार्गी लावणार आहे। केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला जीएसटीच्या रुपाने 38,000 कोटींचा निधी येणे बाकी आहे। या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे। हा निधी आल्यानंतर आणखीन वेगाने विकास कामे होतील। नुकतेच तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे। भिलवडी पोलीस स्टेशन स्थलांतर व कुंडल कडेगाव पोलीस निवासस्थाने मंजूर आहेत। महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज कनेक्शन तोडले कारणावरून शेतकऱ्यांचा पलूस येथे घेराव। पलूस येथील महावितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने पलूस शहरातील शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता शेतीचा वीज पुरवठा खंडित केला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे व स्वाभिमानी विकास आघाडीचे निलेश सुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घातला। त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीचे अधिकारी कोणतेही लेखी आदेश नसताना मनमानीपणे वीज जोडणी तोडण्याचा कारभार करीत आहेत। शेतकऱ्यांना वीज तोडणीची पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे। शेतीची वीज बिले वाढीव येत आहेत असा उपस्थित शेतकऱ्यांचा आरोप आहे। त्यामुळे अचानक झालेल्या महावितरणच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे। महावितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांच्यात मोठा रोष निर्माण झाला आहे। महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। वीज बिल भरण्यास मुदतवाढ न देता महावितरणकडून सक्तीने वीज बिल वसुली केली जात आहे। वीज बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन न तोडता थेट शेतीला वीज पुरवठा करीत असलेला डीपीस बंद केला जात आहे। मीटर रिडिंग व बिलावरील रिडिंगमध्ये तफावत आहे। ती दुरुस्त केल्याशिवाय बिले भरण्यास शेतकरी तयार नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणकडून होणारी लोड थांबवावी अशी मागणी स्वाभिमानीचे निलेश सुगडे यांनी केली आहे। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना महावितरणचे अधिकारी मैत्रे यांनी बंद केलेले डीपी सुरू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे संतप्त शेतकरी शांत झाले। महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेच्या पुणे विभागीय संघटकपदी बाळासाहेब कटारे यांची निवड करण्यात आली आहे। शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी सदर निवडीचे पत्र ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे आयोजित बैठकीत बाळासाहेब कटारे यांना दिले। या निवडीबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते अभिनंदनपर सत्कारही करण्यात आला। यावेळी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे, रामराव पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष जाधव, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष व जिल्हा प्रवक्ते उदयसिंह भोसले, मिरज तालुकाध्यक्ष अनिल उमरानी, आरिफ गोलंदाज, संगीता पाटील, प्रेमला पाटील, सविता पाटील, दीपक संगपाळ, कमलाकर मिसाळ, दीपक सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते। पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला।
यावेळी मुख्याध्यापक टी जे कारंडे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अलका बागल, एएस चव्हाण, दीपक सावंत, सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, प्रार्थना, भजन, व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रज्ञा दीपक सावंत, पी व्ही नरुले यांनी भजने सादर केली. कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी यांच्या वेशातील मुले यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मी शीतल पवार बोलते कवठे मंगळमधून. मला मेनलेस कोच मिळाले, त्यांनी मला या फूलबद्दल सांगितले आणि मला खूप छान रिझल्ट आला. त्यानंतर मी BTC 9 जॉईन केले. मला त्यात काय खायचे काय नाही ते प्रॉपर कळाले. किती पाणी प्यायचे काय खायचे ते BTC मध्ये आल्यानंतर कळाले. BTC मध्ये मी 5 टाइम फूड घेऊन, वर्कआउट हे फुल घेऊन मी 8 kg चा वेट लॉस केला आहे. आणि हॅपी टू हेल्थमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज किती प्रमाणात घ्यायचे, बॉडीला आपल्याला लागतात, आवश्यकता आहे हे कळाले. पेट्रोल खर्च, ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, RTO रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती. नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक. 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक. सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस. 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34. तुमच्या आयुष्यातील सुवर्ण क्षणांचे चित्रण आमच्या कॅमेरातून. आशीष फोटोग्राफी, पलूस. शुभ कार्य कोणतेही असो, डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी आशीष फोटोग्राफी, पलूस. आउटडोअर आणि इनडोअर, लग्न समारंभ, वाढदिवस, इतर कार्यक्रम समारंभ, प्री वेडिंग फोटो आणि शूटिंग, सर्व प्रकारची फोटोग्राफी, अल्बम, फोटो फ्रेम. अर्जंट फोटोसाठी आजच भेटा आशीष फोटोग्राफी. सुमन प्लाझा समोर, कन्याशाळा रोड, पलूस. प्रोप्रायटर आशिष शेजाळे. 70 83 57 47 12. दिवसभरातील बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.